आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुप्रिया. आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स. राजमाता जिजाऊ महिला बहुउद्देशीय विकास संस्था गडचिरोलीच्या वतीने आल्लापल्ली येथील ग्रामपंचायत सभागृहात 28 सप्टेंबर रोजी सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोळे, आदिवासी मोर्चाचे प्रादेशिक सदस्य संदीप कोरेत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद आकनपल्लीवार, डॉक्टर सालुजा, तालुका संपर्क प्रमुख विलास भांडेकर, माजी उपसरपंच पुष्पाताई आलोने, संस्थेच्या अध्यक्षा रेखाताई डोसळ, आल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, जिल्हा महामंत्री जावेद शेख, गडचिरोली शहर अध्यक्ष सलीम शेख उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, बाबूराव कुळे, रेखाताई डोसर यांनी मार्गदर्शन केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात 40 जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. कार्यक्रमांचे प्रास्ताविक रेखाताई डोसर, आभार नायक विजय शेंडे यांनी मानले. महाराष्ट्र न्यूज लाइव्ह साठी विशेष प्रतिनिधी तिरुमल्लेश कंबळवार, गडचिरोली. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.